नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपले स्वागत. राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात संवाद सुपरफास्ट. शिर्डीच्या लोणी येथे दोन ATM वर एकाच वेळी दरोडा टाकण्यात आल्यानं चांगलीच खळबळ उडाली आहे. लोणीच्या प्रवरा मेडिकल डिम्ड युनिव्हर्सिटीच्या गेट समोरील ICICI आणि टाटा इंडिकॅश हे दोन ATM बुधवारी पहाटे फोडून 16 लाखांची रोकड लंपास करण्यात आली आहे. दरम्यान ATM फोडताना पोलीस आल्यानं दरोडेखोर पळून जात असताना पोलिसांनी पाठलाग केला, मात्र चारचाकी गाडी सोडून दरोडेखोर पसार झाले. पोलिसांनी ताब्यात घेतलेली गाडी परप्रांतीय असल्याने दरोडेखोरांची टोळी परप्रांतीय असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुण्यात काल पाटील इस्टेट झोपडपट्टीत भीषण आग लागली. आग इतकी भयंकर होती की यामध्ये जवळपास 100 पेक्षाही अधिक घरं भस्मसात झाली आहेत. सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र प्रापंचिक सामानाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. वसाहतीत अगदी शेवटच्या टोकाला नदीच्या काठाजवळ असलेल्या एका घरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि बघता बघता ही आग झपाट्यानं पसरली. दुपारी लागलेली आग अखेर अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनी विझवण्यात आली आहे. प्रेयसीचा खून करून प्रियकरानं आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पुण्यातील नवी सांगवीतील औंध उरो रुग्णालयाच्या कर्मचारी वसाहतीमध्ये मंगळवारी दुपारी ही घटना घडली आहे. 19 वर्षीय प्रेयसी आदिती श्यामसुंदर बिडवे हिचा वायरनं गळा आवळून खून करून प्रियकर नईमोदीन बिल्कुसोदीन शहा यांना आत्महत्या केली आहे. दरम्यान याबाबत आता पोलिसांचा तपास सुरू आहे. संगमनेर तालुक्यातील भुलेवाडी मधील आदिवासी वसतिगृहाच्या रेक्टरला लाच प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पाणाचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडून 30,000 रुपयांची लाच घेताना नाशिकच्या पथकाने ही कारवाई केली आहे. सुधीर सोपान सांगळे असं लाचखोर रेक्टरचं नाव आहे. वसतिगृहाला टँकरने पाणी पुरवणाऱ्या कंत्राटदाराचे 99,000 बिल मंजूर करण्यासाठी ही लाच घेतली होती. नाशिकमध्ये आर्थिक व्यवहारातून प्रिंटिंग व्यावसायिकाच्या दुकानात घुसून 30 लाख रुपयाची खंडणी मागून धमकावल्याची घटना घडली आहे. मंगळवारी सायंकाळी घनकर लेनमध्ये हा प्रकार घडलाय. प्रिंटिंग व्यावसायिक प्रशांत लबडे हे दुकानात नसताना अचानक येऊन त्यांच्या पत्नीला ही धमकी देण्यात आली आहे. याबाबत प्रशांत लबडे यांनी सरकारवाडा पोलिसात संशयित महेंद्र प्रताप दळवी त्याचे 2-3 साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गोवर रुबेला लसीकरण मोहीम सध्या राज्यात व्यापकपणे राबवली जात आहे, मात्र या लसीनं वर्ध्यात 8 शालेय विद्यार्थिनींना त्रास झाल्याचं समोर आलंय. मंगळवारी गोवर रुबेला लस घेतल्यानंतर 8 विद्यार्थिनींना मळमळ आणि श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. यानंतर सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र या सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं कळतंय. इंदापूर तालुक्यातील शिरसटवाडी पागळे वस्ती येथील एका घरात लागलेल्या आगीत एक बालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. काल दुपारी 2 वाजता ही आग लागली. यामध्ये गणेश वाघमारे हा 2.5 वर्षांचा बालक 80% भाजलाय. गणेश हा दुपारी घरी झोपला होता, तर घरातील सर्व शेतावर काम करण्यासाठी गेले होते. अचानक घरातून धूर येऊ लागल्यानं आगीची घटना समजली. यामध्ये गणेश 80% भाजलाय, तर घरातील 8 लाख रुपये किमतीचे वस्तू जळून खाक झाली आहेत. राज्यात आता हुडहुडी भरू लागली आहे, कारण अहमदनगर पुण्यासह राज्यातील अनेक भागातील तापमानामध्ये कमालीची घसरण झाली आहे. त्यामुळे थंडीचा जोर वाढलाय, सोबतच पहाटेच्या वेळी धुकंही पाहायला मिळत आहे. पुढील 2 दिवसांमध्ये राज्याच्या तापमानात घट होणार असून मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवलाय. अहमदनगर महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द उच्चारणारा माजी उपमहापौर छिंदम याला 10 डिसेंबर पर्यंत तडीपार करण्यात आलंय. छिंदम हा सर्जेपुरा बागडपट्टी दिल्ली गेट परिसरातील प्रभाग 9 मधून महापालिका निवडणुकीत उमेदवारी करत आहे. दरम्यान शहरात शांतता राखण्यासाठी छिंदमसह ओंकार कराळे, मनोज कराळे, भाऊ कराळे, दीपक खैरे यांच्याही तडीपारीचे आदेश देण्यात आले आहेत. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.